नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज खूप वाईट वाटायला लागले, कारण का तुम्हाला सांगते. मी गायीला घेऊन कुठं चालले नक्कीच बघा. आता फक्त आंघोळ केलेली आहे. तुमच्या जावानी फोन केला की लवकर आवरून लवकर ये, कारण गायीचे ट्रिपल डोस आपले. त्यातलं एक चुकल्यानं मी सांगितलेलं व्हिडिओमध्ये, पण प्रत्येक डोस घेताना जे मला फोन करायची, ताई सांग की ग घेऊन जायला घरातल्यांना, कारण घरातली पण तिला ताप येतो म्हणून घाबरत होते गायत्रीला. म्हणजे रडत रडल म्हणून ती मग घेऊन जायला ती घाबरायची. मग राजेश्री मला हमेशा फोन करू, मग मी घरच्यांना खवळायची घेऊन जावा इंजेक्शन करून आणा. मग का नाही ती हमेशा ह्या टायमाला मला फोन करायची, ताई ही इंजेक्शन कुठली राहिली ग, कुठली आहे ग, मला विचारायची. मी म्हणणार ह्या तारखेला तू त्यांचा फोन नंबर घ्या आणि बोलत जा अशी म्हणायची. डॉक्टरचा ते नर्स वगैरे असते त्यांचं घ्यायची, बोलायची नाहीतर म्हणायची माझ्या ताईवर बोला, कॉन्फरन्समध्ये घ्यायची, मला बोलायला लावायची, मी बोलायची. तर बघा आज माझ्या डोळ्यांना इंजेक्शन बघणार आहे. तर चला, खूप वाईट वाटतंय तिला घेऊन जायचं म्हटलं की, कारण तुम्हाला रस्त्याने सांगत नाही. चला बघा, सोनाला घेऊन चाललोय आम्ही. बघा किती खुश आहे, पप्पाने पाठवली गाडी, आम्ही बसून चाललोय. गुड मॉर्निंग करा. गुड मॉर्निंग. हे का बसलोय, खुश झालंय खो सोना. कुठं चाललंय, कुठं काय ते सांगल बघा. बघा पप्पाने पाठवली गाडी, पप्पांना टाइम नसतो तुम्हाला माहित आहे. कुठं कुठं जायचं असलं की मला एकटीला जावं लागतं. आधी तर भेटते, जाते मी. बाय करा सोना, बाय करा. ये ना जा नाही आता तो बघण्याच्या मूड मध्ये. तर झाला जवळच आहे, तिथं भेटवते. आयु रडायला लागली बरखा, माझ्या पोटात पण लय खळखळ व्हायला लागले. बघ गायू पप्पा सोबत आहे. ओ माझ्या राजा. तर आलोय हॉस्पिटलमध्ये, गायूला झाले वॅक्सिन देऊन आणि हुई हुई करायला लागले गायू. हे बघा, हे बघा रडतोय. आता घेते मी, तर झाली इंजेक्शन लावून आपली घरी जाऊन बोलते. आम्ही इंजेक्शन लावून गायूला घेऊन, गायू बसले पप्पांच्या पशी आणि गाडी आपली तिकडे थांबली आहे. तर चालले, ज्यादा ट्रॉफिक आहेत म्हणतो, गाडी वगैरे आहेत. तुम्ही बघू शकता, थांबा दाखव. तर ही बघा गाड्या वगैरे भरपूर चाललेत. आणि ती मंदिर कुठलं आहे का नाही ते दाखवते तुम्हाला. मंदिरला जायचं पण सोनू पिलो आल्यावर सगळेजण भेटून जाऊ आपण मंदिर मध्ये, तुम्हाला भेटतो ते कुठला मंदिर आहे. गाय बसले पुढं आणि मला दुसरीकडे बघून येऊ आणि जावई बापू परत गेले आम्हाला सोडून डुटीवर. तर ती गाडी सोडाय गेली जावई बापूंना, म्हणून इथं येऊन बसले दोघी. ही बघा गाड्या चालले रस्त्यानं, आम्ही दोघीच बसलो. गेली इथं शेंगा गाडी गेली, शेगल्या शेगल्या गेली, शेगल्या शेगल्या. ही बघू शकता शेगल्या शेगल्या कसं करते बसून बघते. तर ही बघा गाड्या चालल्यात, मस्त गाड्या चालल्यात. आम्ही चाललोय चक्कर इथे मला, म्हणून मी उतरली इथं, नाहीतर त्यांच्या बरंच गेली असती. मी म्हटलं तू ते भैया त्यांना सोडून ये म्हटलं, आणि परत मी जावं म्हटलं, कारण मला तिथं न्यायचं, त्यांच्यावर जाऊन त्यांना सोडून ड्युटीवर परत मला गाडी घेऊन गेली का नाही. तोपर्यंत मला चक्कर उलटी, मग त्यामुळे मी इथंच बसले. हा चक्कर आली ना. हा खजाना आणलाय, खजाना गायीला खजाना. तू नक्कीच बघा व्हिडिओ, खजाना. शेगलं शेगलं खजाना झाले, खजाना हे की नाही, हे का खजाना झाले, खजाना बसले मम्मी आणि मी. हाय गुड मॉर्निंग. बापरे भीती घालते, तुम्हाला भीती कशी घालते. बापरे 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 भीती घालते. भीती घालते बघा, कशी भीती घालते. बापरे का भीती घालते. बापरे पप्पा आले, गाडी आली आमच्या जात. चला घरी जाऊन बोलू. तर बघा शना शना बसलोय इथं, मम्मी सांग तिला कसं नाटक करतो या. ठेव का नाटक करतोय काय कराय. भीती घाल, भीती घाल, भीती घाल शना, भीती घाल. ते बघा भीती घालतोय तुम्हाला, फ्या लवकर किशा, भीती घाल. बघा भीती घालतोय.
चला आम्ही दोघी बसलोय गाडीत, आता जा बाय बापू, समोर भेटले पप्पा गायूला, नाचते बघा अजून पण, इतकी नाचत होती ना, आणि पप्पाला बघितलं इतकी हराकली, जाऊन लगेच पुढच्या शीटवर गेली, पप्पा आले जसं पप्पा म्हणली, आणि आता बघा आता पण नाचतंय, तर का नाही गाडीतनं आम्ही उतरलो तर एम कशाला उतरताय त्याच्यातच चला माघारी अशी घेऊन, पप्पाला म्हणते तिकडं चला अशी त्यांना ढकलती गाडीत बसू, तर एवढी खुश झालेली गायो, आणि खूप खूप एन्जॉय केलं तिनं गाडीतने, आणि पप्पा जसे उतरले तशी रडायला लागली पण मी घेऊन आले। तर चला ही बाहेरचं बॅकग्राऊंड बघा, एक दिवस तुम्हाला सगळं दाखवते, ही तर जवळच आहे माझ्या घरापाशीच आहे, बाहेरचं बॅकग्राऊंड बघा खूप छान आहे, गायूला घेऊन मी चालली, आपलं आलंय घरजवळ, गायू पुऱ्या गाडीतनं नाचतच होता पप्पासोबत। तर आले घरी आणि लागला गायूला इंजेक्शन, डोस लागला आपल्या गायूला, ट्रिपल डोसमधला एक राहिलेला, आणि तुमच्या जावयाने विचारलं त्या मॅडमला की ह्याचा काय साईड इफेक्ट होतोय का इतक्या दिवसानं लागलं की, ती म्हणजे विचारत होते, आणि तुमच्या जावय बापू ड्युटी होते त्यांना बोलवून, कसं तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही, ती मॅडमशी बोलवून मग व्यवस्थित करून फक्त मी कपडे घालून पळालेली गायूला घेऊन, काय घरातलं काय कामं केली नाही काय नाही, मग पिलू रडत होते, एकटीच आहे, शनिवार आहे आज, सोनू गेला शाळेत, मग का नाही लई हिव वाटत होतं, आणि लागलं इंजेक्शन लागलं, गायू कशी रडत होती, मग ते तर व्हिडिओ कसा बनवायचा विचार केला होता दवाखान्यात, पण कसं ती इंजेक्शन अशी लागत होती ना त्यावेळेला, मला एवढं डोळ्यातनं पाणी माझं आपोआप जात होतं, कारण राजेश्रीची इतकी आठवण येत होती ना, खूप येत होती, कारण गायत्रीला खूप म्हणजे खूप बेकार वाटत होतं, आज मी घेऊन चा गेली म्हणून, ती असली की ताय 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 करून सांगायची, तर मी स्वतः करून आली ना इंजेक्शन, माझ्या डोळ्यानं मी कुठलंही बघत नाही, कारण माझ्या मुलांच्या टायमाला दोन्हीच्या टायमाला का नाही मी केलं होतं, बेल तर कसं आहे ते वेगळं वाटत होतं, पण ते खुशीचं पण वाटायचं, आणि असं वाटायचं दोन दिवस रडतील या आहे ही पडल आजारी म्हणतात, मन राज ह्यावेळी कसं गायत्रीच्या वेळी नुसती राजश्री दिसत होती डोळ्यात, की मला का विचारणं झाल्या गायत्री कुठे घेऊन चालली आहे, नाहीतर गायत्रीला इंजेक्शन वगैरे, तर चला आपली गायू इंजेक्शन लावून आली, मी काय करणार रडल्याशिवाय तर काय करू शकत नाही मी, तर चला मी इंजेक्शन करून आले, आता सांगितलं आहे 16 महिने, मला सांगत पण झाला 16 महिन्यात माझं सांगितलेलं आहे, आता बघा हां 16 महिन्यातच सांगितलेलं आहे, तर करते इंजेक्शन, ती पण टाईम तो दिलं की ठीक राहतंय, ती मॅडम पण म्हणत होती टाईम टू टाईम देत जावा, तर हो आपल्या घरात असं झालं आहे त्यांना काय माहीत आहे, पण सगळं समजून सांगितल्यानंतर कळतं, त्यामुळे ना मी घेते काळजी, आता हे तू पुढे टाईम टू टाईम लावायचं, आणि राजेश्री तुझ्या बाळाला मी कधीच गायूला हे करत नाही, पण माझ्यावर लक्ष राहू दे की तुझी बहीण काय करते काय नाही ती नक्कीच बघत जा तुम्ही दोघं पण, चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, काळजी घ्या गायीची, खूप वेगळे येणं मला राजेश्रीची आठवण येते।